भूमाफियांकडून एखादा भूखंड कसा हडपला जातो याचं एक उदाहरण मुंबईच्या विक्रोळीत पाहायला मिळालं. फुकट भूखंडाच्या आशेनं झोपडीवासियांची कशी फसवणूक झाली आणि सरकारी भूखंड गिळंकृत करण्याचा हा मनसुबा पालिकेनं कसा हाणून पाडला, पाहूया हा रिपोर्ट. मुंबईत मिळणार फुकट जागा, बड्या उद्योगपतींना दान केला शेकडो एकरचा भूखंड, गरिबांना मिळणार फुकटात घर, कुणी पसरवली ही अफवा. विक्रोळी आणि कांजूरमार्गच्या मध्यावर असलेले दोन सरकारी भूखंड एका बड्या उद्योगपतीनं मृत्यूनंतर सरकारला दान दिले. तिथं सरकार बेघर लोकांना घरं बांधून देणार आहे अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि जो तो मिळेल ते साहित्य घेऊन इथं धावू लागला. अक्षरशः रातोरात इथं 400 अधिक झोपड्या उभ्या राहिल्या. मालवणीच्या या खाडी किनारी भागांमध्ये अनेकांनी हातात मिळेल ते घेऊन ही जागा अडवायला सुरुवात केली होती, परंतु ही बाब तिथले तहसीलदार आणि पालिका कर्मचाऱ्यांना कळताच त्या ठिकाणी कार्यवाहीचा बडगा उचलण्यात आला. याचं प्रत्यंतर आता विक्रोळीत देखील पाहायला मिळालं. या अतिक्रमणाची माहिती समजताच स्थानिक आमदार सुनील राऊत घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. एक कोणतरी झोपडपट्टी गुंड येतात, त्यांना सांगतात की बाबा थोडे त्यांच्याकडे पैसे घेतात, गरीब लोकांना फसवत आहेत की या ठिकाणी स्वस्त दरामध्ये घरं बांधली जाणार आहेत. म्हणून मी आज स्वतः DCP कदम साहेबांशी बोलून, DMC शिरसागर साहेबांशी बोलून या ठिकाणी ही कारवाई करण्यामध्ये आम्ही उभे आहोत. मात्र पालिकेच्या कारवाई नंतरही फुकट घराच्या आशेनं अनेक जण रात्रभर तिथेच थांबले होते. आम्ही बेघर आहोत, आम्हाला या ठिकाणी जागा द्या अशी त्यांची मागणी आहे. सगळ्यांनी जमा झालं, गोरगरीब सगळ्यांनी देणार आहेत म्हणून असं बोलले नाही तर आम्ही हेतू पाय ठेवला. बीएमसी वाले बोलतात की गव्हर्नमेंटची जागा आहे, पण गव्हर्नमेंटची पण जागा आम्हाला भेटली पाहिजे ना गरीब लोकांना. तर आम्हाला एवढीच विनंती की आम्हाला घर द्या, आम्हाला राहायला छत द्या, आम्हाला राहायला. एखादी अफवा पसरवून भूमाफिया, गुंड, झोपडीदादा आणि दलाल आपलं उखळ कसं पांढरं करून घेत आहेत याचं हे आणखी एक उदाहरण. सामान्य जनतेनं अशा अफवांना बळी पडता कामा नये आणि अशी अतिक्रमणं वेळीच रोखण्यासाठी पालिकेनंही कडक पावलं उचलण्याची गरज आहे. अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.